आणि इथून पुढचा अर्धा तास महाराष्ट्राची खबर बात. राज्यातले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ बोलतात, थेट जाऊयात. गंभीर गोष्टी जर घडत असतील, व्यवस्थित डेटा जर त्यातून मिळणार नसेल, तर एक मोठी समस्या पुढे जाऊन निर्माण होऊ शकते. अलबत्त, म्हणजे ही काय सरकारची समस्या नाही, राष्ट्राच्या राज्यातील जे आहे ह्या ओबीसींची जे फार मोठ्या समाजाची ही हा प्रश्न आहे समाजाचा, त्याच्यामुळे जे आहे माझी खात्री आहे की मुख्यमंत्री सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालतील. जो आरोप केला जातो की आडनावावरून ओबीसी आयोगाने हे ठरवलं जाते, तशा प्रकारची काही उदाहरणं किंवा काही घटना प्रत्यक्ष तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत? असं आहे की ठरवतात ते सरकार, ते गपचूप तिकडून कलेक्टर, कलेक्टरकडून ते आयोगाकडे जाते, ते आमच्याकडे अजून पूर्ण येत नाही. आम्ही सुद्धा ऐकतोय असं काहीतरी होत आहे की बा आडनावावरून ठरवतात. पण मगाशीच तुम्हाला सांगितलं की आडनावं ही अनेक ओबीसीमध्ये, दलितांमध्ये, मराठा समाजामध्ये काही काही आडनावं हे आपल्याला कॉमन अशी आढळतात, अनेक आडनावं. तर केवळ त्याच्यावर बसून, एअर कंडिशनमध्ये बसून, पंख्याखाली बसून, आकडे लिहून नुसते वरती पाठवायचं, तर तो ओबीसीशी द्रोह ठरेल असं माझं म्हणणं आहे. त्याच्यासाठी माझी विनंती आहे या सगळ्यांना की त्यांनी गाव पातळीवर, शहर पातळीवर, मला तर मी असं ऐकलं होतं की मुंबई शहरामध्ये म्हणतात की 6% फक्त ओबीसी आहे असं कोणीतरी म्हटलेलं आहे, मला काय नक्की माहीत नाही. अरे 6% कसे असतील? परप्रांतीय ओबीसी आहेत की नाही ते घ्यावेच लागतील ना. त्यांना सरकारच्या योजना तुम्ही सगळ्या देत आहात, ते मतदान सगळे करत आहात, ते ओबीसीच्या जागांवर अनेक वेळा उभेसुद्धा राहतात, दलितांच्या जागेवरसुद्धा रिझर्वेशनमध्ये ती मंडळी सगळी उभी राहते आहे. मग त्याच्यामध्ये अनेक सैन्य आहे, कुशवा आहे, वेगवेगळ्या यादव आहेत, कुर्मी आहे, वेगवेगळे आहेत. हे सगळे जे आहेत आलेले लोक जे आहेत परप्रांतीय, हे बहुसंख्य हे ओबीसी किंवा दलित समाजाचे आहेत, गरीब समाजाचे लोक आहेत. त्यांची पण मोजणी व्हायला पाहिजे ना या शहरातल्या लोकांचे. शहरामध्ये आलेले जे परप्रांतीय आहेत हे कुठल्याही मोठ्या समाजाचे लोक येत नाहीत, फार थोडे लोक येतात, चौबे दुबे फार थोडे असतात. पर यादव, कुर्मी, सैनी, कुशवा हेच तुम्हाला जास्त सापडतील. कष्ट करणारे सुतार, लोहार, कुंभार हेच तुम्हाला जास्त सापडतील. हे राजस्थानचे जे आहे फ्लोरिंगचं काम करणारे ओबीसीच आहेत ना सगळे. आता यांची तुम्ही जनगणना करणार नाही तर मग कसं चालेल? तर ती करा असं आमचं म्हणणं आहे. भुजबळ साहेब, या सगळ्यांवरती तोडगा निघावा यासाठी सर्वपक्षीय पुन्हा बैठक बोलावी, ते आता मुख्यमंत्री, तो मुख्यमंत्र्यांनी ते ठरवावं. काय मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही सगळं टाकू, परंतु काय करायचं ते मुख्यमंत्री ठरवतील. शेवटी ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना सुद्धा तुमच्या आमच्या एवढीच काळजी आहे. हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से देवेंद्र फडणवीस ने जो आरोप लगाए हैं कि इंपीरियल पिल डेटा जो कलेक्ट किया जा रहा है उसमें कुछ पॉपुलेशन है ओबीसी की, वो मिस हो रही है, और इसके ऊपर ध्यान देना चाहेंगे जी. उन्होंने जो है कहा है, फिर हमारे मंत्री जो वडेट्टीवार जो ओबीसी के डिपार्टमेंट के प्रमुख है, उन्होंने भी कुछ कहा है कि ये सरनेम जो है या अंतिम नेम है उस पर से जो है ओबीसी की पहचान होना मुश्किल होता है. त्यामुळे ओबीसींसाठीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू झालंय, पण त्यात काही त्रुटी आहेत. ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करतानाची पद्धत सदोष असल्याचं फडणवीस यांनी केलेल्या आरोपात म्हटलं आहे. काही प्रमाणात त्यात तथ्य आहे असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. इम्पिरिकल डाटा गोळा करणाऱ्या कमिटीला स्थानिक ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. ओबीसींचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही, इम्पिरिकल डाटा संदर्भात येत्या 10 दिवसात स्पष्टता येईल असंही वडेट्टीवार यांनी नमूद केलं. मी देवेंद्रजींनाही आश्वस्त करू इच्छितो की आमचं लक्ष यावर संपूर्ण बारीक आहे. ते म्हटलंय त्यामध्ये काही अंशी तथ्य आहे, त्यांच्या मुद्द्याचं मी काही अंशी समर्थन करतो, पण ही बाब आमच्याही लक्षात आली आणि त्यानंतर आम्ही अलर्ट मोडवर आलो. मला हीच भीती होती ज्या पद्धतीनं आडनाव गोळा करत असताना, तीच भीती देवेंद्रजींनी व्यक्त केली आणि
ती आता आमच्या लक्षात आली आणि आम्ही निश्चित रूपाने यामध्ये सुधारणा करू, नाहीतर मी सरकारमध्ये जरी असलो तरी आम्ही जे कमिशन नेमलेलं आहे त्याला आम्ही टीओआर दिला आहे. टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये जाऊन त्यांनी काम करायचं होतं, त्याच्या स्कोपच्या त्यांनी काम करत असताना हे सगळं विधेयक काही पिरियड थोडंसं मर्यादा होतं, कालावधी फार कमी होता आणि अशा स्थितीमध्ये सॅम्पल सर्वे करूनच आपल्याला काम करायचं होतं. आणि हे डेटा गोळा करत असताना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही जर त्यामध्ये थोडी दुरुस्ती करा. आता अशी दुरुस्ती करायचं ठरलंय की हे डेटा गोळा करत असताना गावामध्ये सरनेम नंतर त्या सरनेमची माणसं कुठल्या जातीची आहेत, कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत ही सुद्धा माहिती आता आपण त्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीकडून करून घ्यायची. दरम्यान ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा तयार करण्याची पद्धत चुकीची असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. याचा ओबीसी समाजाला फटका बसू शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. आत्ता ज्या प्रकारे हा सर्वे करणं चाललेलं आहे यामध्ये ओबीसीची संख्या ही मोठ्या प्रमाणात घटलेली दिसेल. आजच सरकारला मी जागा करू इच्छितो की आपण जो एम्पिरिकल डेटा तयार करताय त्या डेटामध्ये अनेक जिल्ह्यांचे ओबीसीच्या लोकसंख्येचे आकडे हे चुकतायत, आपला सॅम्पल सर्वे देखील चुकतो आहे आणि त्यामुळे त्या त्या जिल्ह्यामध्ये ओबीसींची असलेली संख्या यापेक्षा खूप कमी संख्या ही आपल्या सर्वेमध्ये दाखवण्यात येणार आहे. आणि तसं जर झालं तर त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनरेस्ट उभा राहील आणि केवळ एवढ्यापुरतंच नाही तर ओबीसीचं मोठ्या प्रमाणात दुसऱ्याही आरक्षणात त्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून सरकारने आजच जागा होऊन त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तिकडे राज्यसभा निवडणुकांच्या नंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा रंगणार आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणार आहेत. भाजपनं पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी आपला अर्ज कायम ठेवला. या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीचे 6 तर भाजपचे 5 उमेदवार आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेकडून सचिन अहिर आणि अमशा पाडवी, तर भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात कोण उमेदवार आहेत आपण पुन्हा एक धावती नजर टाकूयात. एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीकडून मैदानात आहेत. सचिन अहिर आणि कामशा पाडवी हे शिवसेनेकडून मैदानात आहेत. चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप हे काँग्रेसकडून विधान परिषदेची निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सुद्धा उमेदवार मैदानात आहेत. प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, एवढंच नाही तर उमा खापरे आणि प्रसाद लाड हे भाजपचे 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असं आहे की आपल्या चुकांमधूनच शिकता येतं. राज्यसभेमध्ये कुठे चुकलं आहे हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे, लक्षात आलेलं आहे, त्यामुळे तशी चूक दुसऱ्यांदा होऊ नये हा प्रयत्न आम्ही करणार. महाविकास आघाडीत कोणतीच बिघाडी नाही. जे झालं राज्यसभेला त्याची कारणं आम्ही शोधतोय, त्या काय त्याचा संबंध नाही. आम्हाला मतं व्यवस्थित पद्धतीनं पडतील. आमचे उमेदवार 6 उमेदवार हे विजयी होतील. काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी होतील. म्हणजे अखेरी भारतीय जनता पार्टीला जो गर्व झाला केंद्राच्या सत्तेचा दुरुपयोग आणि अमाप पैसा जो त्यांच्याजवळ झालेला आहे त्याच्या आधारावर ह्या निवडणुका जिंकता येतात अशा पद्धतीची त्यांची जी मानसिकता झालेली आहे. पण मी तुम्हाला सांगतो की
विधान परिषद आणि राज्यसभा याच्यातलं आपण राज्यसभेतही आपण पाहिलं की अंतर संख्याचं त्यांच्याजवळ संख्या चांगली होती 5-6 मताचा फरक होता याच्यामध्ये त्यांना मोठी संख्याचा फरक आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी काही पैशानेच विकत घेतल्या जातात असं त्यांच्या डोक्यात असेल किंवा दबावाच्या खाली निवडणुका जिंकता येत असेल भाजपला वाटत असेल तर या विधान परिषदेच्या निवडणुकीत ते सहज नाही जी चूक महाविकास आघाडीची राज्यसभेत झाली ती चूक आता होणार नाही आणि त्याच ताकदीनं महाविकास आघाडी निवडणूक लढेल आणि 6 उमेदवार विधान परिषदेची निवडून येतील तिकडे विधान परिषद निवडणुकीत भाजप 5 जागा निश्चित जिंकेल असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने ही निवडणूक अटळ झाल्याचंही फडणवीस म्हणाले ही निवडणूक होणार असली तरी राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेत सुद्धा भाजपचा 5 उमेदवार जिंकेल असं फडणवीस यांनी नमूद केलं की सत्तारूढ पक्षामध्ये खूप मोठा अनरेस्ट आहे आणि त्या अनरेस्टला कुठेतरी जागा हवी आहे म्हणून आम्ही 5 जागा लढवतो 5 जागा लढवत असताना त्याचे काही आराखडे आम्ही तयार केले हे खरं आहे की हे सोपं नाही आहे पण मला विश्वास आहे की आम्ही 5 जागा निश्चितपणे निवडून आणू त्यामुळे 5 जागा जिंकण्याचा विश्वास भाजपला आहे तिकडे राज्यसभेनंतर विधान परिषदेची रंगत वाढणार आहे विधान परिषदेसाठी शिवसेनेनं मात्र सावध पवित्रा घेतला अयोध्या दौऱ्यावर शिवसेनेचे आमदार जाणार नाहीत शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फक्त अयोध्या दौऱ्यावर जातील 15 जूनला आदित्य ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत आणि 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक होती आहे आणि यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रवास अनेकांशी येऊ शकणारा संभाव्य संपर्क हे सगळं टाळण्यासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीत आता आमदारांचं मतदान पुन्हा एकदा महत्त्वाचं आहे त्यामुळे आमदारांनी अयोध्या दौऱ्याला न जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याच विधान परिषदेच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तो सदाभाऊ खोत यांनी अगदी शेवटच्या दिवशी काही वेळ बाकी असताना अचानक घडामोडी घडल्या भाजपनं पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला सुरुवातीला काँग्रेसनं आपला दुसरा उमेदवार मागे घेतल्यास सदाभाऊ खोतही अर्ज मागे घेतील अशी चर्चा होती पण काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठेवला आहे पण त्याच वेळेला सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर भरलेला अपक्ष हा उमेदवारी अर्ज आता मागे घेतला आहे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील यांच्याकडून मला 3-5-7 मिनिटं कमी असताना या ठिकाणी निरोप आला की आपण 5 जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुमची 6 जागा आपल्याला मागे घ्यावी लागत आहे आणि त्यानुसार मी या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष हा राज्यसभेसारखा चमत्कार केलेला या ठिकाणी पाहायला मिळेल 5 निश्चित आमची निघत कारण राज्यातल्या अनेक प्रश्न असे आहेत की त्या प्रश्नाला महाविकास आघाडी सरकारनं या ठिकाणी न्याय दिला नाही कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री हे घरात बसले आणि जनता मात्र रस्त्यावरती तडफडत होती लाखो रुपये त्यावेळी आरोग्यावरती जनतेचं खर्च झालं जनता राज्यातली कष्टकरी वर्ग कर्जबाजारी झाला आणि त्याला बेदखल यांनी केलेला आहे तिकडे विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होते मात्र या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं यासंदर्भात स्वतः पंकजा मुंडे यांनी कुठलंच भाष्य केलेलं नव्हतं पण आता मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे पंकजाताई भाजपच्या मोठ्या नेत्या असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे दरम्यान भाजप एक परिवार असून आम्ही सर्व या परिवाराचे घटक असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं पंकजाताई भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत पंकजाताई यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात
तिथलं आता इलेक्शन देखील आहे, तिथला प्रभार त्या सांभाळत आहे आणि आम्ही सगळेच एकमेकाच्या संपर्कात असतो। तुम्ही काळजी करू नका, भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे, आम्ही सगळे या परिवाराचे घटक आहोत। तिकडे चौकशीचा फेरा दिल्लीमध्ये फिरू लागलाय, कारण नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून राज्यामध्ये सामना रंगतोय। राज्य आणि केंद्रात, राज्यात भाजप काँग्रेस आमने सामने आले, तर तिकडे दिल्लीसह देशभरात काँग्रेसनं आज रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। काँग्रेसकडून व्हिक्टीम कार्डचा प्रयत्न सुरू असल्याचा भाजपचा आरोप आहे। 2000 कोटी रुपयांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका हा गांधी परिवारावर ठेवण्यात आला आहे आणि याच संदर्भात राहुल गांधी यांची आज चौकशी करण्यात आली। दरम्यान काँग्रेसवर देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केला आहे, गांधी परिवाराला त्यांनी टार्गेट केलं आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जे जे काही प्रश्न उपस्थित केले, भाजपवर आरोप केले, त्या सगळ्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं। या संदर्भात जे काही वातावरण तयार करण्याचा प्रयत्न, विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या वतीनं केला जातोय, हा चुकीचा आहे। 5000 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची 2000 कोटी रुपयाची संपत्ती ही हडपल्याच्या प्रकरणी ही चौकशी आहे आणि मला असं वाटतं AGL ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती जर कोणी प्रायव्हेट संपत्ती करत असेल तर त्या संदर्भात अशी कारवाई होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे। मला असं वाटतं की काँग्रेस पक्षानं याचा भाऊ करण्याच्या ऐवजी ही जी काही या ठिकाणी चौकशी चालली आहे ही चौकशी फेस केली पाहिजे। की बीजेपी खोटं बोलून गांधी परिवारावर आरोप करणं आणि तिथून आपल्या राजकीय पोळ्या शेकणं हा भाजपचा सुरुवातीपासून ती मानसिकता राहिलेली आहे। या पद्धतीची कृती करून गांधी परिवाराला बदनाम करण्यासाठी केलेली ही खेळी होती। या विषयाचं 2014-15 काळातच हा जो आज आरोप ईडीच्या माध्यमातून लावलेला आहे याचा निकाल 15 लागलेला आहे। पण गांधी परिवाराला बदनाम करून पुन्हा राजकीय पोळ्या शकता येते का? हा प्रयत्न बीजेपीच्या माध्यमातून केंद्राच्या सत्तेचा दुरुपयोग करून ते करतात आहेत। दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवणं चुकीचं असून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छळ केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचे जे षड्यंत्र आहे त्याचाच एक भाग म्हणून सोनिया गांधी व राहुल गांधींना सुद्धा ईडीनं नोटीस पाठवलेल्या आहेत। नॅशनल हेराल्ड प्रकरणी नॅशनल हेराल्डचा स्वातंत्र्य लढ्यातला इतिहास समजून घेतला पाहिजे सगळ्यांनी, विशेषतः भाजपनं समजून घेतला पाहिजे। आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं हा छळ सुरू आहे सगळ्यांचा सर्वच विरोधकांचा, तो लोकशाहीला आणि देशाच्या स्वातंत्र्याला खड्ड्यात घालणार आहे। तिकडे आर्थिक व्यवहार गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे। पहिल्या सत्रामध्ये जवळपास 3 राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली। 3 चौकशीनंतर राहुल गांधी यांना ईडीच्या कार्यालयात बाहेर जायला परवानगी देण्यात आली। दरम्यान बाहेर आल्यानंतर राहुल गांधी यांनी थेट रुग्णालयात दाखल झालेल्या आपल्या आई सोनिया गांधी यांची भेट घेतली। रुग्णालयातून परतल्यानंतर राहुल गांधी यांची आता पुन्हा चौकशी करण्यात येत आहे। तिकडे धोपेश्वरमधील प्रस्तावित रिफायनरीच्या बद्दल शिवसेनेच्या भूमिकेत आता चांगलाच बदल झाला आहे, म्हणजे जवळपास यूटर्न। स्थानिकांचा विरोध असतानाही शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी व्हायलाच पाहिजे अशी भूमिका घेतली। शिवसेनेच्या भूमिकेत अचानक झालेल्या बदलामुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। स्थानिक ग्रामपंचायतीने रिफायनरीच्या विरोधात ठराव केला होता, शिवाय रिफायनरीच्या विरोधात आंदोलनही केलं होतं। गावकऱ्यांचा विरोध कायम असताना स्थानिक आमदार मात्र रिफायनरी प्रकल्प व्हायलाच पाहिजे अशी भाषा बोलू लागले। आजच्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये MRDC वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत आयोजन केलेलं आहे। त्या बैठकीत लोकप्रतिनिधी मला निमंत्रित केलेलं आहे। माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट मी केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महाविकासकडचे उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यावेळी माननीय पंतप्रधानांना पत्र दिलं प्रकल्प होण्याच्या दृष्टीने
त्या अनुषंगाने त्या क्षणापासून माननीय शिवसेनेचे प्रमुख जेव्हा या पद्धतीचं पत्र देतात त्यावेळेला निश्चितपणे लोकांच्या हितासाठी या भागाच्या हितासाठी हा निर्णय त्यांनी घेतला असेल असं माझं मत झाल्यामुळे स्थानिक आमदार म्हणून तिथले तरुण तरुणींना बेरोजगार नोकऱ्या मिळाव्या कामं मिळावी तिथला विकसित भाग व्हावा यासाठी मी भूमिका ती स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. तिकडे जैतापूर प्रकल्पाच्या संदर्भात रशियाच्या कराराबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आता फ्रान्स या प्रस्तावावर विचार करत आहे असं कळतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मेमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर आता फ्रान्ससोबत करार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाबरोबरच्या प्रस्तावावर अनिश्चितता असताना फ्रान्सच्या सरकारी अणुऊर्जा कंपनीच्या लांबलेल्या कराराबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतं. याआधी जैतापूर येथील नियोजित अणुऊर्जा प्रकल्पात 6 EPR अणुभट्ट्या पुरवण्याच्या प्रस्तावास भारतानं तत्वतः मान्यता दिली होती. महाराष्ट्राची खबरबात. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उद्या देहूमध्ये येत आहेत. 20 जूनला तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. देहूतला कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येतील. त्यांच्या हस्ते राजभवनात जलभूषण या नावानं उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेल्या संग्रहालयाचं उद्घाटन होईल. हे कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान नवी दिल्लीसाठी रवाना होतील. महागाईची झळ आता विठुरायाच्या भक्तांना सुद्धा बसले बरं का मंडळी, कारण महागाईमुळे पंढरपुरात विठ्ठलाचा प्रसाद महागला आहे. 15 रुपयांना मिळणारा लाडूचा प्रसाद आता 20 रुपयांना खरेदी करावा लागतोय. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. इथे येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीच्या वतीनं लाडूच्या प्रसादाची विक्री केली जाते. महागाई वाढल्यानं आता प्रसादाच्या दरात थेट 35 ते 40% वाढ करण्यात आली, त्यामुळे भाविकांना आता प्रसादासाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागतील. 2 वर्षापासून हा प्रसाद आहे तो बंद करण्यात आलेला होता, पण पुन्हा चालू करावा आणि जो आधीचा दर होता तोच दरामध्ये सगळ्यांना द्यावा. सर्व भाविकांना तो पूर्वी जो किंमत होती त्या लाडूची आता ती समितीने ती वाढवलेली आहे. ती कृपा करून वारकरी भाविकांना तो पहिल्या किमतीमध्येच तो मिळावा अशी समितीला आम्ही विनंती करतोय. तिकडे निवृत्ती महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालं. त्र्यंबकेश्वरमधून पालखीनं प्रस्थान ठेवलं. यावेळेला हजारोंच्या संख्येने वारकरी पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. कोरोनाच्या 2 वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतोय. अशा त्र्यंबकेश्वरमध्ये वारकऱ्यांच्या मांदियाळीनं भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. यासोबत महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथेच थांबूया.